हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स एम साद नॅन ऑल ऑफ यू एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी आपण एट स्टँडर्डचा फर्स्ट लेसन की जो खूप इंटरेस्टिंग आहे लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स हा छानपैकी समजून घेतो आहोत याच्या अगोदर आपण याचं क्लासिफिकेशन बघितलं त्यानंतर आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं किंगडम मोनेरा किंगडम प्रोटिस्टा हे डिटेलमध्ये तुम्ही छानपैकी समजून घेतलं आहे आणि आपल्याला याच्यामधला जो पुढचा महत्वाचा जो किंगडम आहे तो किंगडम म्हणजे फंगाय किंवा फंगस हा किंगडम नक्की काय आहे हे समजून घ्यायचंय आता बाळांना अवघड याच्यामध्ये काहीच नाही तुम्ही सगळेजण स्कूलमध्ये जातात येस मग प्रत्येकाला मम्मी टिफिन देत असते टिफिन आपण काय करतो घरी आल्यानंतर घासायला टाकत असतो पण कधी कधीतरी तुमच्याकडे तुमच्याकडून असं झालंय का की तुमचं टिफिनच फ्रायडे सॅटरडे होता आणि तुमचं टिफिनच घासायला द्यायचे विसरले आणि तुम्ही डायरेक्ट मंडेला तुमच्या लक्षात असं तुमच्या बाबतीत झालंय का आणि झालं असेल तर मम्मीचे फटके पण खाल्ले असतील आणि तुमच्या लक्षात पण असेल आणि तुम्हाला मंडेला ज्यावेळेस स्कूलमध्ये जायची वेळ आली त्यावेळेस आठवण आली अरे आपण तर टिफिनच घासायला दिलं नाही आणि तुम्ही टिफिन खोलायला गेले आणि त्याच्यामध्ये काय निघाली व्हाईट कलरची व्हाईट कलरची अशी बुरशी सारखं वास काहीतरी आलं अरे तीच तर त्याचाच अभ्यास करायचं आहे दिस इज नथिंग बट अ इज नथिंग बट अ फंगाय तर म्हणतात बुरशी आणि ह्या बुरशीचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे या किंगडम फंगीमध्ये ठीक आहे मग आता सायंटिस्ट जे लोक आहे सायंटिस्टने काय केलं ही बुरशी ब्रेडवरची बुरशी ही पावावरची बुरशी ही काय केली सायंटिफिक वे त्यांचा स्टडी केला त्याचा माउंट तयार केलं त्याची स्लाइड तयार केली स्लाइड तयार करून स्लाइड म्हणजे माहिती तुम्हाला काय काच असते त्या काचेवरती ती बुरशी थोडीशी घेऊन त्याच्यावरती कवर स्लिप ठेवून मग ती इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली साध्या मायक्रोस्कोप खाली बघितली आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय काय असेल ही फंगी का बरं अशी असेल याच्यामध्ये काय काय असे गुणधर्म असेल की ज्याच्यामुळे फंगीचा फंगीला एक वेगळ्या कॅटेगरीमध्ये रॉबर्ट हार्डिंग विटाकर्मने टाकलं मग ह्या फंगीचे कुठले कुठले कॅरेक्टरिस्टिक आहेत चला समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये सो so, सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विचारले जातील विच आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ फंगी तर पहिलं सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे तुम्हाला फंगी कुठल्या कलरची दिसते इट इज नॉट ग्रीन इन कलर दे फंगी इज नॉन ग्रीन कलर नॉन ग्रीन म्हणजे हिरवा रंग त्याचा नसतो मग कुठला रंग असतो रे बाळांनो कमेंट बॉक्समध्ये लिहा ठीक आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याचा रंग सांगण्याची गरज नाही आहे मग सगळ्या ज्या जगातलं वनस्पती आहे इट इज ग्रीन इन कलर व्हाईट इज ग्रीन इन कलर बिकॉज क्लोरोफिल इज प्रेझेंट इन दीट त्याच्यामध्ये हिरव्या रंगाचं जे क्लोरोफिल पिगमेंट आहे ते प्रेझेंट आहे म्हणून सगळ्या वनस्पती हिरव्या रंगाचे पण आपली जी ही फंगी आहे आपली जी बुरशी आहे ती मात्र व्हाईट रंगाची आहे पावावरती तुम्ही बघितलं आहे मग ती व्हाईट रंग ती पण एक वनस्पतीच आहे पण ती व्हाईट रंगाची का आहे बिकॉज क्लोरोफिल इज ॲबसेंट इन फंगी तुम्हाला कधीही कोणीही प्रश्न विचारला की अरे फंगी ग्रीन कलर ची का नसते इट इज प्लांट इट इज वाय व्हाइट इन कलर यू कॅन टेल दॅट इज देर इज अ अन्स ऑफ क्लोरोफिल आणि म्हणून ती काय असते नॉन ग्रीन कलरची असते देन की यु कॅरिओटिक असते या yes, सगळ्यात इम्पॉर्टंट इन द मध्ये विचारलं जाऊ शकते इट इज यू कॅरिओटिक यू कॅरिओटिक मीन्स वी आपण काय आहोत यू कॅरिओटिक आपल्यामध्ये वेल डिफाईन न्यूक्लियस आहे सगळे सेल ऑर्गनेल्स आहे तसंच पण काय असतं सगळे सेल जे तुमचं न्यूक्लियस आहे ते प्रेझेंट आहे म्हणून फंगी काय आहे तुमची यु केरिओटिक आपल्या सारखीच आहे ठीक आहे देन नेक्स्ट वन इट इज हेट्रो ट्रॉफिक हेट्रो म्हणजे काय सांगितलंय तुम्हाला हेट्रो मिन्स अदर म्हणजे न्यूट्रिशन की जी स्वतःच्या जगण्यासाठी दुसऱ्यावरती डिपेंड आहे बघा ती काय करू कुठे बघायला मी ते तुम्हाला जे मेलेले वनस्पती आहे मेलेले प्राणी आहे ते सडतात कुसतात त्याच्यावरती तुम्हाला बुरशी वाढलेली दिसेल म्हणजे ती स्वतःच्या न्यूट्रिशनसाठी कशावरती डिपेंड आहे त्या मेलेल्या वनस्पती आणि प्राण्यांवरती डिपेंड आहे सो इट इज कॉल ॲज अ हेट्रो ट्रॉफिक सो आय थिंक पहिलं कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला छानपैकी ते समजलं असेल इट इज नॉन ग्रीन इन कलर इट इज यू कॅरिओटिक इट इज हॅट्रो ट्रॉफिक मीन्स इट न्यूट्रिशन इज डिपेंड ऑन अदर ओके सो सम फंगीज आर सॅप्रोफायटिक अल्सो काही मेलेल्या वनस्पती त्यांच्यावरती असतात त्याला सॅप्रोफायटिक मृतोपजीवी सुद्धा म्हणतात समजलं हे चार कॅरेक्टरिस्टिक सगळ्यांचे क्लिअर नॉन ग्रीन यूकेरियोटिक हेट्रोट्रॉफिक देन नेक्स्ट वन इज अ सेल्युलर या फंगीमध्ये काय असतात मेनी सेल्स असतात द फंक्शन इज कॅरिड आउट बाय मेनी सेल सो इट इज कॉल एज द मल्टीसेल्युलर तुम्हाला जर कोणी विचारलं फंगी अरे युनिसेल्युलर की मल्टीसेल्युर काय लिहिणार तुम्ही उत्तर मल्टीसेल्युलर आता ही जी फंगी आहे तिची जी सेल वॉल आहे तुम्ही बुरशी बघितली आहे बुरशी जर तुम्ही मायक्रोस्कोप खाली बघितलं तर त्याला एक संरक्षण भिंत जसे तुम्हाला प्लांट सेल आणि अॅनिमल सेलमध्ये तुम्ही डायग्राम बघितले आहे की सेलवॉल सेलवॉल कोणामध्ये प्रेझेंट असते ज्यांनी सातवीचे व्हिडिओ बघितले त्यांना सांगता येईल की सेलवॉल कोणामध्ये प्रेझेंट असते कोणामध्ये ऍबसेंट असते तसं ही जी फंगी आहे बुरशी यालामध्ये याला, याला पण काय असते सेलवॉल एक सेलवॉल प्रेझेंट असते अँड इट इज मेड अप ऑफ स्पेशल टाईप ऑफ शुगर विच कॉम्प्लेक्स शुगर अँड दॅट शुगर इज कॉल ॲज अ कायटीन ऑर चिटीन कायटीन म्हणतात मग पेपरमध्ये हंड्रेड पर्सेंट कॉम्पिटेटिव्ह एक्झामला पण हा प्रश्न विचारला जातो माहिती तुम्हाला आणि फिलिंग द ब्लँकमध्ये वन सेंटेन्स बघायला Question: What is chitin? Huh? And yeah, the, the cell wall of the fungi is made up of a complex type of sugar, and that is called as dash dash. ट्रू ऑर फॉल्समध्ये पण विचारलं जाऊ शकतात म्हणजे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे की जी तुमची बुरशी आहे तिची जी सेल वॉल आहे ती स्पेश स्पेसिफिक ट प्रकारच्या कॉम्प्लेक्स शुगरने बनलेली असतात त्याला काय म्हणतो आपण कायटिंग डू यू अंडरस्टँड व्हॉट इज कायटिंग तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा दॅट इज द सेल वॉल ऑफ दी फंगी इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स टफ असते ती टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर इट इज कॉल ॲज द कायटीन सम फंगाय आर ट्रेड लाईक आता तुम्ही फंगीची जी डायग्रॅम आहे तुमच्या पुस्तकामध्ये दिसते तुम्हाला ही डायग्रॅम एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते ही फंगी आहे मग आता ही फंगी कशी रिप्रोडक्स होत असते रिप्रोड्यूस बघा तुम्ही पावावरती बुरशी आलेली पाहिजे असेल कधी कधी लोणच्यावरती कधी कधी भाजीवरती दोन तीन दिवस जर भाजी तशीच राहिली त्याच्यावरती कधी कधी तुम्हाला झाडांवरती पण बुरशी आलेली दिसेल कधी कधी तुम्हाला पावसाळ्यामध्ये भिंतीवर सुद्धा बुरशी आलेली दिसेल मग ही बुरशी कशी येत असते किंवा याचं रिप्रोडक्शन अशी एका ठिकाणी येते पुढे येते ही कशी वाढत जात असते तर काय असतात त्याचे स्पोरे जे असतात ते बघा तुम्ही मध्ये बघू शकता हायपा आहे त्याचा बेस आहे त्याचे आहे म्हणजे त्याचे जे मुळं आहे मग ते स्पोरँजिओ फोर आहे स्पोरॅनजिओ फोर म्हणजे ती दांडी दिसते तुम्हाला त्यानंतर पुढे एक बर्ड दिसतोय स्पोरॅनजियम आहे देट त्यानंतर कॉल्युम्युला दिसतोय ॲपोफायसिस दिसतंय हे जे देट आणि ते जे गोल आहे ते मिळून बनलेलं हे डायग्रॅम छान नीट लक्षात ठेवा मग याच्यामधले जे छोटे छोटे डॉट डॉट आहे तुम्हाला हे स्पोर्स मॅच्युअर झाल्यानंतर ब्रस्ट होतात ते फुटतात आणि फुटल्यानंतर ते बुरशीचे स्पोर्स खाली पडतात परत नवीन बुरशी तयार होते परत नवीन बुरशी मॅच्युअर झाल्यानंतर परत त्याच्यामध्ये खूप सारे स्पोअर तयार होतात परत ते फुटतात परत खाली म्हणजे अशा पद्धतीने ही बुरशी 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 सगळीकडे काय होत असते ही बुरशीची वाढ 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 रिप्रोडक्शन हे त्याचं होत असतं सो ही डायग्रॅम खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये फाय टाईम्स काढा हं ही सगळ्या एक्झाम्समध्ये हे नक्की विचारली जाते असते मात ही जी बुरशी असते सम फंगाय आर अ थ्रेड लाईक अ स्ट्रक्चर त्यांचं थर्ड थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतात मेनी न्यूक्लिया आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम सायटोप्लाझममध्ये खूप साऱ्या न्यूक्लिया असतात ना वी हॅव टू सी द युजेस ऑफ दिस फंगस ना सम फंगाय आर व्हेरी युजफुल टू युअर ह्युमन बिईंग अँड अदर्स अँड सम आय आर व्हेरी डेंजरस टू फॉर आर हेल्थ काही ज्या फंगस असतात आपल्यासाठी खूप युजफुल आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही सगळे पावभाजी खातात किंवा तुम्ही वडापाव खातात त्याच्यामध्ये जो पाव आहे तो पाव कसा बनवतात माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये मा फंगस टाकत असतात आता तुम्ही म्हणाल फंगस टाकतात आणि तरी आपण पाव खातो नाही त्याच्यामध्ये जे फंगस टाकतात ती कोणती असते इस्ट बेकर्स ईस्ट म्हणतात त्याला पावडरच्या फॉ फॉर्ममध्ये असतात किंवा आपण जो केक तयार करत असतो त्या केकमध्ये सुद्धा ईस्ट टाकत असतात का तर तो पाव जो आहे तुमचा प्लफी आणि स्पॉन्जी मऊ मऊ व्हावा म्हणून त्याच्यामध्ये ती बुरशी टाकतात आणि ती आपल्यासाठी युजफुल आहे केकमध्ये पण टाकत असतात दॅन त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जी मशरूमची तुम्ही मशरूमची डिश ट्राय केली असेल मशरूमची भाजी तुमच्या मम्मीने केली असेल जी मशरूम आहे ही पण काय आहे एक प्रकारचं फंगस आहे सो मशरूम इज ऑल्सो टाईप ऑफ फंगस विच इज व्हेरी युजफुल टू अस त्यानंतर तुम्ही पेनिसियम नावाचं अँटीबायोटिक्स ऐकलं असेल सो पेनिसिलियम हे so, जे अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी जे अँटीबायोटिक्स तयार केलं त्यांनी ते एका बुरशीपासून तयार केले माहिती तुम्हाला म्हणून आपल्याला ताप थंडी किंवा कुठल्याही प्रकारच्या याच्यावरती आपल्याला काय होतं पेनिसिलियमचं इंजेक्शन किंवा पेनिसिलियम हे अँटीबायोटिक्स हे दिलं जात असतं so, इट इज मेड अप ऑफ फंगस लक्षात ठेवा सो so, कुठले कुठले फंगस सांगितले विच इज युजफुल बेकर्स इस्ट इज देअर मशरूम इज देअर पॅनिसिलियम देअर देन वन मोर फी इज गिव्हन इन अ टेक्स दॅट इज अस्पायरजियस विच इज फाउंड ऑन दी कॉर्न तुम्ही हे कॉर्न खाल्लं असेल मका खाल्लं असेल कनिज भाजलेलं खाल्लं असेल त्याच्यावरती पण एक बुरशी येत असते त्याला अस्पायरजिलियस म्हणत असतात सो हे नाव लक्षात ठेवायचं आहे दॅट इज विच फी इज गो ग्रो ऑन द कॉर्न प्लांट दॅट इज अस्पायरजिलियस सो अशा पद्धतीने फंगीचे खूप सारे पिक्चर्स तुमच्या बुकमध्ये दिलेले आहे हे पिक्चर्स बघा आणि फंगीची कन्सेप्ट आय थिंक तुमची क्लिअर झाली असेल कॅरेक्टरस्टिक्स पण तुमच्या छानपैकी लक्षात आली असेल सो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा फ्रेंड सोबत शेअर करा चला अशा इंटरेस्टिंग टॉपिकसह भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी